तुम्ही जिथे बसलेले आहात त्याच्या आजूबाजूला दरवाजा खिडकी वगैरे काही आहे का? त्याच्या बाहेर बघा बरं, तुम्हाला काही वस्तू हलताना दिसत आहेत का? बघा, आता माझ्या समोर एक खिडकी आहे आणि खिडकीच्या बाहेर एक झाड आहे, ते खूप जोरात हलते. तुम्ही सांगू शकाल का ते कशामुळे हलत असेल? अगदी बरोबर, हवा. ते हवेमुळे हलते. ती हवा आपल्याला दिसते का? नाही, आपण हवेला बघू शकत नाही, परंतु आपल्याला हवेचा स्पर्श मात्र जाणवतो. आपण मागच्या पाठात शिकलेत ना की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा वाहून जाते, मग यालाच आपण काय म्हणतो? वारा. आणि हेच आपण आपल्या या घटकात आता बघणार आहोत, वारे. या घटकात आपण पृथ्वीवरील विविध जे वारे आहेत त्या वाऱ्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत.